नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी काटी सर आणि आज आपण या ठिकाणी टॅली ERP 9 मधील कॉन्फिगरेशन हा पॉइंट जो आहे तो या ठिकाणी पॉइंट पाहणार आहे। आता कॉन्फिगरेशन म्हणजे काय, ज्या प्रकारे मोबाईल मध्ये सेटिंग असतं त्या प्रकारचं। टॅली हा सॉफ्टवेअर मी आता ओपन करतोय आणि याच्यामध्ये वर्क इन एज्युकेशनल मोड हा या ठिकाणी ऑप्शन सिलेक्ट करणे, सिलेक्ट कंपनी करणे आणि सिलेक्ट कंपनी केल्यानंतर बटन टूलबारमध्ये कॉन्फिगरेशन हा या ठिकाणी ऑप्शन दिसतो बघा। या ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे, ठीक आहे। या ठिकाणी कॉन्फिगरेशनचा पॉइंट दिसतो किंवा F12 वर प्रेस करा। त्याच्यामध्ये जर्नल शिकलो, न्यूमरिक सिम्बॉल शिकलो, अकाउंट्स आणि इन्व्हेंटरी इन्फो आज आपण या ठिकाणी पाहणार आहे। अकाउंट्स आणि इन्व्हेंटरी इन्फो कॉन्फिगरेशनमधील आहे पॉइंट, एक प्रकारचं सेटिंगच आहे, त्याच्यावरती मी आता क्लिक करतो। बघा, मास्टर कॉन्फिगरेशन म्हणलेलं आहे आणि याच्यामध्ये दोन ऑप्शन आहेत, प्रोव्हाइड एलियास अलॉंग विथ नेम म्हणलेलं आहे। समजा या ठिकाणी तुम्हाला रिपोर्ट प्रिंट करायचे आहे तर यावेळी लेजरचे जे काही नावं आहेत ते या ठिकाणी डबल झालं असेल। एखादं लेजर या ठिकाणी तयार झालं असेल डबल नावाचं, एकाच नावाचं डबल लेजर जर तयार झालं असेल तर या ठिकाणी तुम्हाला हा ऑप्शन येस म्हणावा लागतो। बघा, एखादं लेजर जर डबल या ठिकाणी तयार झालं एकाच नावाचं तर त्याचं या ठिकाणी तुम्हाला वॉर्निंग मिळावी, सूचना मिळावी, त्यासाठी येस म्हणणे। प्रोव्हाइड लँग्वेज अलाइज फॉर नेम, बघा लोकल लँग्वेजमध्ये या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव टाकता यावं त्यासाठी या ठिकाणी तुम्ही येस हा ऑप्शन निवडू शकता। परंतु या ठिकाणी मी जी इंग्लिश लँग्वेज आहे तीच निवडणार आहे। आता या ठिकाणी मास्टर कॉन्फिगरेशनमध्ये दोन ऑप्शन आहेत, एक आहे अकाउंट्स आणि दुसरा आहे इन्व्हेंटरी, ठीक आहे। तर या ठिकाणी आता फक्त आपण अकाउंट्स पाहतोय आणि त्याच्यानंतर इन्व्हेंटरी हा घटक पाहणार आहे। तर पहिला या ठिकाणी मुद्दा आहे बघा, प्रोव्हाइड ॲडव्हान्स इन्फॉर्मेशन इन मास्टर्स। तुम्हाला जर मास्टरमध्ये एखादी जादा इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी येस हा ऑप्शन निवडू शकता, ठीक आहे। या ठिकाणी येस हा ऑप्शन ऑलरेडी निवडलेला आहे, तुम्ही त्या ठिकाणी ॲडव्हान्स इन्फॉर्मेशन फिल्ड करू शकता हा ऑप्शन येस निवडल्यामुळे। प्रोव्हाइड ॲड्रेसेस फॉर लेजर अकाउंट्स, तुम्हाला लेजर तयार करताना तुम्हाला ॲड्रेस घ्यायचे असतील तर हा ऑप्शन येस निवडणे, घ्यावेच लागतात, येस ठेवणेच, लक्षात ठेवा। लेजरमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल पाहिजे असेल तर या ठिकाणी येस म्हणणे। तुम्हाला मल्टिपल ॲड्रेस जर एकाच व्यवसाय संस्थेचे अनेक पत्ते असतील तर या ठिकाणी येस ऑप्शन निवडणे। त्यानंतर तुम्हाला काही नोट्स तुमच्या लेजर अकाउंटमध्ये लिहायचे असतील तर या ठिकाणी येस ऑप्शन निवडणे, नाहीतर नोट ऑप्शन ठेवणे। नोट जर तुम्हाला लेजरमध्ये लिहायचे असतील तर, तुम्हाला काही डिस्क्रिप्शन जर लिहायचं असेल तर या ठिकाणी येस हा ऑप्शन निवडणे। लेजर अकाउंटमध्ये काही डिस्क्रिप्शन लिहायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी येस ऑप्शन निवडणार आहे। अशा प्रकारे या ठिकाणी काही अकाउंटचे मास्टर कॉन्फिगरेशन आहेत ते या ठिकाणी आपण निवडू शकतो। आता इन्व्हेंटरीचे मास्टर कॉन्फिगरेशन बघूया। अलाव ॲडव्हान्स एंट्रीज इन मास्टर, तुम्हाला काही ॲडव्हान्स एंट्रीज जर मास्टरमध्ये करायची असतील इन्व्हेंटरीच्या तर या ठिकाणी येस ऑप्शन निवडणे। आपण काही ॲडव्हान्स एंट्री करत नाही, नोच म्हणणे, ठीक आहे। त्या ठिकाणी मी नोच ऑप्शन निवडतोय। त्यानंतर आहे प्रोव्हाइड पार्ट नंबर फॉर स्टॉक आयटम्स, बघा या ठिकाणी स्टॉक आयटम्स ज्या असतात, वस्तू असतात, त्याचे काही पार्ट नंबर असतात। जर तुम्हाला या ठिकाणी स्टॉक आयटम क्रिएट करत असताना त्यांचे पार्ट नंबर टाकायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी हा ऑप्शन येस निवडू शकता। तुम्ही येस ऑप्शन निवडला तर या ठिकाणी तुम्हाला पार्ट नंबरचा ऑप्शन येत असतो। म्हणजे एक प्रकारे उदाहरण सांगतो, USB काही असेल त्याचा पार्ट नंबर तो या ठिकाणी आपण टाकू शकतो, USB 1.00.12 असा त्याचा पार्ट नंबर आपण टाकू शकतो जर येस ऑप्शन निवडला तर, ठीक आहे। स्टॉक आयटम मध्ये टाकू शकतो पार्ट नंबर, ओके, ठीक। पुढे या ठिकाणी पुढचा जो ऑप्शन आहे तो म्हणजे ऍड डिस्क्रिप्शन फॉर स्टॉक आयटम। तुम्हाला स्टॉक आयटम मध्ये काही डिस्क्रिप्शन टाकायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही येस ऑप्शन निवडू शकता, नाहीतर नोच ठेवायचं आहे। तुम्हाला काय डिस्क्रिप्शन लिहायचं असेल तर, तुम्हाला काही एखादा शेरा द्यायचा असेल, रिमार्क द्यायचा असेल स्टॉक आयटम मध्ये तर तुम्ही या ठिकाणी येस ऑप्शन म्हणू शकता, नाहीतर नोच म्हणा।
तुम्हाला या ठिकाणी अल्टरनेट युनिट्स वेगवेगळे युनिट्स या ठिकाणी स्टॉक आयटमचे तयार करायचे असतील तर या ठिकाणी तुम्ही यास ऑप्शन निवडू शकता। बघा अल्टरनेट युनिट्स फॉर स्टॉक आयटम तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक असतो, तुम्ही तो यस निवडू शकता नाहीतर नो निवडू शकता। एनेबल स्टँडर्ड रेट्स फॉर स्टॉक आयटम, बघा ज्यावेळी स्टॉक आयटम कच्चा माल या ठिकाणी आपण खरेदी करतो परचेस करतो त्यावेळी स्टँडर्ड रेट स्टॉक आयटमसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, त्या ठिकाणी यस हा ऑप्शन मी निवडणार आहे। ठीक आहे, या ठिकाणी मी यस ऑप्शन निवडतोय, स्टँडर्ड रेट फॉर स्टॉक आयटम यस म्हणणार आहे। पुढचं ऑप्शन आहे एनेबल, पुढे म्हणले बघा स्पेसिफाय डिफॉल्ट लेजर अलोकेशन फॉर इनव्हॉइसिंग। तुम्हाला या ठिकाणी स्टॉक आयटम मध्ये जर तुम्हाला अलोकेशनचा लेजर अलोकेशनचा पॉइंट पाहिजे असेल तर या ठिकाणी तुम्ही येस हा ऑप्शन निवडू शकता। बघा या ठिकाणी मी तुम्हाला टाईप करून दाखवतो की लेजर एखादा आहे आणि ते लेजर आपण तयार करतोय आणि ते लेजर तयार करत असताना जर ऑप्शन पाहिजे असेल तुम्हाला डिफॉल्ट लेजर अलोकेशन तर येस म्हणणार आहे नाहीतर नोज म्हणणार आहे। एनेबल कंपोनंट लिस्ट डिटेल्स बिल ऑफ मटेरियल्स, बघा या ठिकाणी कंपोनंट लिस्ट डिटेल तुम्हाला पाहिजे असेल या ठिकाणी मी येस ऑप्शन निवडणार आहे नाहीतर नोज निवडणार आहे। बघा या ठिकाणी स्टॉक्स आहेत स्टॉक आयटम्स, ठीक आहे, तर या ठिकाणी हे जे काही स्टॉक आयटम आहेत याच्यामध्ये जर कंपोनंट लिस्ट तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी येस ऑप्शन निवडायचे, त्यामध्ये तुम्हाला सेट कंपोनंट करता येऊ शकतात। ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला हा सेट कंपोनंट ऑप्शनचा म्हणजे ऑप्शन या ठिकाणी येऊ शकतो, कंपोनंट लिस्ट डिटेल या ठिकाणी येऊ शकतो। ठीक आहे, स्टॉक आयटम सेट कंपोनंट लिस्ट डिटेल आफ्टर म्हणले। त्यानंतर शेवटचा ऑप्शन आहे तो म्हणजे प्रोव्हाइड ऍड्रेसेस फॉर गोडाऊन्स। बघा काही गोदाम आपण तयार करत असतो आणि त्या गोदामाचा तुम्हाला पत्ता टाकायचा असेल तर या ठिकाणी येस हा ऑप्शन निवडू शकतो। ठीक आहे, हा येस ऑप्शन निवडलाच पाहिजे। बघा अशा प्रकारे या ठिकाणी आपण मास्टर कन्फिगरेशन शिकलेलो आहे, त्यामध्ये अकाउंट्स आणि इन्व्हेंटरी असे दोन घटक होते, दोन्हीही घटक बघितले, तुम्हाला दोन्हीही घटक समजले असेल। एक सेटिंग आहे, पुढे आपण बघणार आहे व्हाउचर एंट्री करत असताना, पण बेसिक तुम्हाला माहिती सांगायची आहे म्हणून मी या ठिकाणी सांगतोय। आपण अकाउंट्स इन्व्हेंटरी इन्फो बघितलं, कन्फिगरेशन मधला घटक होता, पुढचा आहे व्हाउचर एंट्रीचा, तो आपण या ठिकाणी नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहे। ठीक आहे, या ठिकाणी कन्फिगरेशनचा मुद्दा आपण पाहिलेला आहे, याच्यामध्ये काही शंका असतील मला तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला विचारू शकताय। व्हिडिओ लेक्चरला जॉईन झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, थँक्यू।